नमस्कार नर्मदे हर मी संदीप सिद्धये ग्रहण विषयक काही माहिती आता आपण जाणून घेऊया सर्वसामान्य परिस्थितीमध्ये आपण काही वैशिष्ट्य पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण आणि काही वैशिष्ट्यपूर्ण अमावास्यांच्या दिवशी सूर्यग्रहण प्रत्यक्ष पाहतो किंवा अनुभवतो आपल्याला वैज्ञानिक सत्य माहीत आहे की दर पौर्णिमेला चंद्रग्रहण होत नाही आणि दर अमावास्येला सूर्यग्रहण होत नाही असं का याचं वैज्ञानिक कारण असं सांगितलं जातं की जरी चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडत असली तरी ती पडण्यासाठी सूर्य चंद्र आणि पृथ्वी ही एका विशिष्ट रेषेमध्ये म्हणजे त्रिमितीच्या अक्षाच्या दृष्टीने विचार करता एका रेषेत येणं गरजेचं असतं त्यावेळी चंद्रग्रहण होणार आणि त्याचबरोबर चंद्र आपल्या दृश्याच्या आडवा येतो म्हणजे पृथ्वीवरून सूर्याचं ते दर्शन होतं त्या दर्शनाच्या मध्ये चंद्र आल्यामुळे तात्कालिक आपल्याला सूर्याचं दर्शन होत नाही ही परिस्थिती येणं म्हणजे सूर्यग्रहण असं आपण जाणतो आणि अर्थातच पुन्हाही चंद्र सूर्य आणि पृथ्वी ही एका विशिष्ट रेषेत आल्याशिवाय हा प्रकार घडणार नाही असं विज्ञान आपल्याला सांगतं आणि त्या दृष्टिकोनातून दर पौर्णिमेला आणि अमावास्येला ग्रहणं होत नाहीत असं आपण कारण बघतो पण त्याचबरोबर वैज्ञानिक लोकांचं आणखीन एक मत पण आपल्याला ऐकून माहीत असेल की नवग्रहामध्ये हे लोक राहू केतूंना ग्रह कसे काय मानतात वगैरे वगैरे तर आपले पूर्वसुरींनी जाणून ठेवलेलं होतं कि प्रत्येक पौर्णिमेला आणि अमावास्येला जे ग्रहण होत नाही त्याचं जे कारण आहे त्याची जी, जी पातळी म्हणून त्यांनी जे शोध लावलेला आहे वैज्ञानिक ज्याला सांगतात ती पातळी म्हणजे दुसरं दिसणं काही नसून चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची जी कक्षा आहे ती कक्षा पृथ्वी प्रत्यक्षात सूर्याभोवती फिरत असताना सुद्धा पृथ्वीवरून सूर्य पृथ्वीभोवती फिरतोय असं जे भासमान होतं त्या भासमान होणाऱ्या त्याच्या मार्गाच्या पट्ट्याला ज्याला आपण सर्वसामान्य ज्योतिषशास्त्रीय भाषेमध्ये क्रांतिवृत्त असं म्हणतो त्याच्या म्हणजे चंद्राचं भ्रमणाची कक्षा पृथ्वीभोवतीच्या आणि ह्या क्रांतीवृत्ताचे जे छेदनबिंदू तयार होतात त्यांना राहू आणि केतू अशी संज्ञा आहे आणि या राहू आणि केतू नावाच्या या विशिष्ट छेदनबिंदूंनाच्या समोरच हे जेव्हा रवीचंद्र म्हणजे सूर्य आणि चंद्र असे वगैरे येतात म्हणजे अर्थात अमावास्याच्या वेळी सूर्य आणि चंद्र एकाच राशीमध्ये असतील आणि त्याच वेळी हा राहू किंवा केतू त्या राशीमध्ये असेल अशी परिस्थिती असताना किंवा चंद्रग्रहणाच्या वेळी विचार करताना रवी आणि चंद्र एकमेकांपासून बरोबर समोरासमोरच्या राशीमध्ये असताना पण त्याच वेळी त्यांना राहू एकाला एक आणि केतू एकाला असा ग्रासतोय किंवा त्यांच्या राशीमध्ये चौदा अंशापेक्षा कमी अंशांची युती करतोय अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होईल तेव्हा आणि तेव्हाच ग्रहण संभवत हे आधुनिक विज्ञानाने जे सांगितलेलं आहे तेच जुन्या काळच्या ऋषी सांगितलेलं आहे पण त्याला एका विशिष्ट रेषे येणं असा शब्दप्रयोग वापरण्याऐवजी ऋषीमुनी त्याला राहू आणि केतू हे अनुक्रमे परिस्थितीजन्य जसे सूर्याला आणि चंद्राला ग्रासतात किंवा प्रसंगी दोहोना एकात एकाच वेळी ग्रासतात अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हाच ग्रहणं होतात असं प्रत्यक्ष पूर्वीच्या काळचे ऋषीमुनी हे असं सिद्धांत मांडलेला आहे म्हणून आपण कोणतंही जगातलं ग्रहण अगदी जर आपण अनुभवून बघितलं तर ग्रहण काळची आपण जशी ज्योतिषशास्त्रीय कुंडली करतो तयार तशी जर बघितली तर आपल्या लक्षात येईल की कोणतंही ग्रहण हे केतूंच्या त्या छेदण्याशिवाय किंवा त्यांच्या ग्रासण्याशिवाय होऊच शकत नाही म्हणजेच जे एका पातळीत येत नाही हा जो शब्दप्रयोग आहे त्याच शब्दप्रयोगाला ऋषी सांगितलं की केतूंच्या बरोबर सूर्यचंद्र येत नाहीत तोपर्यंत ग्रहण घडणार नाही आणि म्हणून हे जे केतू हे जे बिंदू आहेत त्यांना सतत डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं वाटलं ऋषीमुनींना आणि तेच डोळ्यासमोर ठेवताना जेव्हा त्यांची एकत्रित होण्याची शक्यता असते म्हणजे युती सूर्याबरोबर किंवा चंद्राबरोबर किंवा प्रसंगी दोहोमबरोबर जसं परिस्थिती असेल सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण त्याप्रमाणे हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ग्रहण दिसणार नाही याचाच अर्थ हे जे पात आहेत म्हणजे हे जे छेदनबिंदू आहेत म्हणजेच हे केतू आहेत हे अत्यंत महत्त्वाचे घटक म्हणून मानले गेलेले आहेत आणि म्हणून त्यांना ग्रहांचा दर्जा दिला गेलेला आहे आणि त्यांच्यामुळे आपण विशिष्ट प्रकारची भविष्यवाणी करायला म्हणजे जे पुढे फलत ज्योतिष हा जो प्रकार येतो त्याच्यामध्ये या केतूंना अनन्य साधारण महत्व आपल्या ज्योतिषकर्त्यांनी ऋषी मुनी दिलेलं आहे तर पहिला मुद्दा आपल्याला नक्की झाला की मुळेच ग्रहण होतं तेव्हा ऋषी मुनी काहीतरी चुकीचं सांगत होते हे मनातलं काढून टाका हा पहिला मुद्दा झाला स्पष्टपणे दुसरा मुद्दा असा आहे की ग्रहणाच्या वेळी नेमकं काय करायचं असतं ग्रहणाचे वेध म्हणजे काय असे असंख्य एफएक्यूज म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स म्हणजे सर्वसामान्य व्यक्तींच्या मनात येणाऱ्या ज्या शंका आहेत त्या सर्वसामान्य शंकांचं निरसन करण्यासाठीच आपण आता हे जमलेले आहोत पहिला मुद्दा म्हणजे ग्रहणाचे वेध म्हणजे नेमकं काय तत्पूर्वी आपण बघूया ग्रहणाचा पर्वकाळ म्हणजे काय प्रत्यक्ष आपण ज्या भागामध्ये राहत असू किंवा जिथून आपण ग्रहण पाहत असू तिथे ग्रहण प्रत्यक्ष सुरू किती वाजता किती वाजून किती मिनिटांनी होतं तिथपासून म्हणजे ग्रहण स्पर्शापासून ग्रहण प्रत्यक्ष जेवढ्या कालावधीसाठी चालणार आहे तेवढ्या कालावधीपर्यंत ते तो पर्वकाळ संपून ग्रहण मोक्ष होणार असतो म्हणजे ग्रहण सुटणार असतं या स्पर्श ते मोक्ष एवढा जो कालावधी असेल या कालावधीला पर्वकाळ असं म्हटलेलं आहे आता आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे किंवा त्याच्यातल्या मान्यतांच्या दृष्टिकोनातून विचार करता पर्वणी कशाला म्हटलं आहे तर मोठं काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण असं योग जो चालून येतो त्याला पर्व म्हटलं आहे मग ग्रहणं तर दर पौर्णिमा अमावास्येला होत नाहीत कित्येक वर्षी प पव... एखादं एखादं वर्ष असं पण येतं की जेव्हा ग्रहणच होत नाही कित्येक वर्ष अशी येतात की ज्या वर्षांमध्ये ग्रहण होत नाहीत किंवा काही काही वेळा असे परिस्थिती होते की ग्रहणं बऱ्याच वेळा येतात पण असं जरी असलं तरी ग्रहण ही सहजासहजी नित्य घडणारी गोष्ट नाही म्हणजेच ती एक प्रकारची पर्वणी आहे पण नित्य न घडणारी जर ती केवळ अशुभच घटना असती असं आपण गृहित धरूया तर मग त्याला पर्व असं शब्दप्रयोग ऋषीमुनी वापरला नसता आपल्याकडे एक लक्षात ठेवायला पाहिजे मुद्दा म्हणजे चांगलं आणि वाईट असं जर काही म्हणायचं ठरवलं तर ते केवळ तुलनात्मकच असतं शंभर टक्के वाईट किंवा शंभर टक्के बरं असं जगात काहीही नाही एकमेवा द्वितीयम ब्रह्म म्हणजे फक्त परमेश्वर सोडून अगदी चांगलं असं जगात काहीही नाही आणि त्याचबरोबर परमेश्वराचा अस्तित्वाचा अभाव जिथे जाणवतो त्याच्यासारखं दुःखद दुःख किंवा त्रासदायक आणखीन जगात काहीही नाही असा सिद्धांत आपल्या शास्त्रकारांनी दिलेला आहे म्हणजेच चांगलं आणि वाईट हे काय आहे एक प्रकारे सांगायचं तर तुलनात्मक आहे सब्जेक्टिव्ह ज्याला आपण म्हणतो तसा प्रकारे म्हणजेच आता असं आहे की ग्रहण काळ हा अशुभ काळ आहे असं जर आपण म्हणायचं ठरवलं मग त्याला पर्व आणि पर्वणी कशी काय म्हटली आहे त्याची कारणभी मग असं आपण जाणून घेऊया आणि मग तत्पूर्व वेध नावाचा जो प्रकार असतो तो काय आहे हेही जाणून घेऊया मग वेदात करायची कर्म कुठली आणि मग प्रत्यक्ष ग्रहणात करायची कर्म कुठली हे बघितल्यानंतर आपण हा विषय शक्यतो थांबवूया तर ग्रहणाला पर्व काळ असं का अशासाठी म्हटलेलं आहे की आपल्याला त्यासाठी थोडंसं शास्त्राचं थोडंसं ज्ञान असणं आवश्यक आहे आपण या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या आपल्याला दोन नागपुड्या दिल्यात बघा खरं म्हणजे श्वास आपल्याला एकच हवा आहे आणि दोन नागपुड्या असं नाहीत की बाबा एका नागपुडीतला श्वास हा एका जातो जातोय दुसऱ्या नाकपुडीतला दुसऱ्या जातो जातोय असं नाही आहे प्रत्यक्षात कसं आहे की एकदा तो त्या नाकुड्यातून आत गेला की श्वास खरं सांगायचं म्हणजे एकत्रित येतो एकत्र होतो त्या श्वासनलिकेमध्ये आणि मग पुढे पुन्हा तो दुभंगून वेगवेगळ्या फुफ्फुसांमध्ये जाताना पुन्हा त्याचा दोन वैभाग पडतात असं जर असेल तर निसर्गाला खरं म्हणजे एकच छिद्र देता येणं शक्य होतं नाकाच्या ठिकाणी पण त्यांनी तिथे दोन छिद्र दिली आहेत याच्यामध्ये परमेश्वराची योजना आहे त्यातल्या डाव्या नागपुडीने विशेष जास्त प्रमाणात जर श्वासोच्छ्वास चालत असेल तर त्याला शरीरातली इडा नावाची नाडी किंवा चंद्र नावाची नाडी शरीरातली चालते आहे असं म्हणण्याचा शास्त्राचा प्रग प्रगाध आहे आपल्या शरीरामध्ये असंख्य नाड्या कोट्यवधी नाड्या आहेत त्यातल्या त्या बहात्तर हजार विशेष नाड्या सांगितल्या त्या था बहात्तर था हजारामध्ये पण आणखीन काहीतरी दहा विशेष नाड्या असं करता करता तीन आणखीन प्रमुख नाड्या त्या तीन नाड्या कुठल्या तर इडा नाडी पिंगला नाडी आणि सुशोमना नाडी हे सगळं खरं सांगायचं म्हणजे ज्यांना धर्मविषयक किंवा अध्यात्मविषयक जाणून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी आहे त्यांचा याच्यावर विश्वास नसेल त्यांनी याच्या पुढचा व्हिडिओ नाही बघितला तरी काहीही हरकत नाही कुठलाही प्रत्यभय नाही पण ज्याला धर्मविषयकच ज्ञान जाणून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी मात्र हे फार अतिशय आवश्यक अशा प्रकारचं पुढचं वर्णन आपल्याला सांगणार आहे तर डाव्या नागपुडीतून विशेष जास्त प्रमाणामध्ये आपला श्वासोच्छ्वास चालत असेल तर इडा नावाची नाडी चा जागृत आहे किंवा ती कार्यरत आहे असा अर्थ होतो कधीकधी नाक चोंदणं हा प्रकार होतो किंवा एक नागपुडी कधीकधी बंदच होते असा आपल्याला अनुभव हो येईल तर डावी नागपुडी जर चालू आहे आणि उजवी बंद पडली आहे किंवा कमीत कमी चालू चालू असेल तर ती इडा नाडी किंवा नाडी जी शीत प्रकारची आहे ज्याने झोप येणे आळस येणे शिथिलता येणे असं कार्य शरीरामध्ये घडतं याच्या विरुद्ध उजव्या बाजूची जी नाडी आहे म्हणजे उजव्या बाजूची नागपुडी जी आहे त्या नागपुडीतून विशेष अशा प्रकारचा उच्छास किंवा श्वासोच्छवास आपला चालतोय असं जर आपल्याला आढळून आलं तर आपली पिंगला नावाची नाडी जागृत आहे याचा अर्थ होतो आणि पिंगला नाडी जेव्हा जागृत असते तेव्हा कार्य करण्याची उमेद उत्साह लागणारा जोम अशा प्रकारचा सगळा आपल्यामध्ये तयार होतो असं शिवास्मरोजये नावाचं शास्त्र आपलं सांगतं या दोन्हीही नाड्या जेव्हा म्हणजे दोन्ही नागपुड्यातून येणारे श्वासोच्छवास जेव्हा समान प्रकारचे चालत असतील असं जर आपल्याला आढळून आलं तर त्याला सुषुमना नाडी असं म्हणतात अशी सुषुमना नाडी जेव्हा जागृत होण्याची शक्यता असते त्यावेळी जर आपण काही देवदेवतार्जन केलं जपजाप्य केलं किंवा अन्य कुठलाही धार्मिक अशा प्रकारचं साधनभजन केलं तर ते कितीतरी पटीने आपल्याला फलदायी अशा प्रकारचं होतं रात्रीची वेळ संपून दिवस उजाडणे हाय ह्या प्रक्रियेमध्ये नैसर्गिकरित्या निसर्गाचीच अशा प्रकारची नाडी निसर्गामध्ये सुद्धा अशा प्रकारचा जो एकूण एक एक निसर्ग एक प्रकारचा चीद आहे म्हणजे त्याच्यात एक जिवंतपण आहे बघा या जिवंतपणामध्ये सुद्धा अशा इडा नाडी पिंगला नाडी आणि सुषुमना नाडी ह्या नैसर्गिकरित्या असतात तर निसर्गामध्ये जेव्हा विशेषतः पहाट होते तेव्हा रात्र म्हणजे इडा नाडीचा हळूहळू प्रवाह कमी होतो आणि सूर्य उगवण्याच्या त्या जाज्वल्य उजेडामुळे बघा आपल्याला उजेड असा जर आपल्या डोळ्यावर आला तर आपल्याला जाग येते बघा म्हणजे ते जाज्वल्य उजेडाचा काय परिणाम होतो तर इडा नाडीचं कार्य थांबतं आणि पिंगला नाडी हळूहळू चालायला लागते असा प्रकार होतो असाच विचार करता जेव्हा उजाडतं म्हणजे सूर्य उदय व्हायच्या थोडंसं आधीची जेव्हा झुंजुबुंजूची अवस्था असते तेव्हा हळूहळू निसर्गाची इडा नाडी थांबून पिंगला नाडी सुरू होते आणि असं ज्यांचा जो संधिकाल असतो ना या संधिकालामध्ये काही क्षणांपुरती तरी निसर्गाची सुशुम्न नाडी जणू काही जागृत असते आणि म्हणून त्या संधिकालाच्या वे वेळी आपण संध्यावंदन किंवा अशा प्रकारच्या साधना कराव्यात असं आपल्याला शास्त्रकारांनी सांगितलंय आता एवढ्या मोठ्या निसर्गात हा जो बदल होणार आहे तो आपण काही निसर्गाच्या बाहेर नाही किंवा आपल्याही शरीरात हा थोडासा बदल होणार आहे असं अर्थातच अभिप्रेत आहे आणि आहेच तसं घडतंच म्हणून ज्यांना एक ठराविक बघा म्हणजे योग्य प्रमाणात जर निद्रा झालेली असेल तर प्रकाश आला आला रे आला की मनुष्याला जाग येते मग नंतर मनुष्य लोळत पडेल ती गोष्ट वेगळी किंवा जर त्याला थकवा आलेला असेल तर त्या जागृत अवस्थेला पकडण्याचं सामर्थ्य आपलं थोडंसं सा कमी झालेलं असतं आणि म्हणून त्याला आपण थोडंसं रेटून देतो आणि मग आपण अजून सूर्योदयानंतर सुद्धा काढू शकतो तो भाग वेगळा म्हणजे निसर्गात जेव्हा नै नैसर्गिकरित्या सुषुमना नाडी जागृत होण्याची जी जो कालावधी असतो त्याच वेळी जर आपण साधनेला बसलो तर आपली सुशोमना नाडी जी जागृत असणार आहे किंवा त्याचं जे कार्य असणार आहे त्याचा उपयोग करून घेऊन आपण साधना करावी असं शास्त्रकारांना अभिप्रेत आहे असाच प्रकार सायंकाळच्या वेळी घडतो दिवसाची प्रचंड जागृत असलेली ही जी पिंगला नाडी आहे ती हळूहळू लोप पावत पावत इडा नाडी आता जागृत व्हायला सुरुवात होते असं जे संधिकालाचा जो प्रकार असतो त्या संधिकालामध्ये सुद्धा काही क्षण पुन्हा सुषुमना जागृत होते निसर्गाची होते आणि अर्थात आपलीही होते या दोन्ही एक प्रकारच्या लघुपर्वणी म्हणजे ही पर्वणी म्हणतात याला ही रोजच्या रोजच घडणारी दर दिवशी घडणारी अशा प्रकारची ही पर्वणी असते या पर्वणीचा क्षण साधावा म्हणजे आपल्याला जे आपण देवधर्म करतो आहोत त्याचा अधिकाधिक फळ त्याचं प्राप्त होतं इडा नाडी चालू असताना जर आपण देवधर्म केला तर आपल्याला के सारख्या जांभाया येत राहतील झोप येत राहील लक्ष देवाकडे लागणार नाही असं आपलं हे कधी आळसाने हे एकदा बंद करावं असं इडा नाडी चालू असताना आपल्या शरीरामध्ये अशा सूक्ष्मामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतात विरुद्ध पिंगला नाडू नाडी जर चालू असेल तर काय होणार तर आपल्याला मला अमुक काम करायला जायचं आहे मला तमुक कर्तव्य माझं करणं भाग आहे उद्या मला तमुक करणं आवश्यक आहे बँकेचं पासबुक भरायला जायला पाहिजे मग अमुक हे सगळी कामं आपल्यासमोर जी काय असतात ना कर्तव्य म्हणून आपण स्वतःला जी बांधून घेतलेली असतात ती वेगाने आपल्यासमोर डोळ्यासमोर यायला लागतात देवदेवता अर्जन करत असताना कारण काय तर पिंगला नाडी अधिक जागृत आहे पण या जर समसमान चालत असतील म्हणजे जर सुषोमना चालत असेल तर आपलं मन जास्तीत जास्त भगवंताकडे एकाग्र होण्याची शक्यता दाट असते किंबहुना तशी ती असतेच असं शास्त्रकार म्हणतात आणि म्हणून अशी परवडी साधायची असते आता माध्यान्हकालीसुद्धा अशी परिस्थिती असते की तेव्हा अति पिंगला जागृत असते आणि रात्रीच्या माध्यान्हकाली म्हणजे ज्याला आपण निश्चित काल असा आपण नेहमी बघतो बघा म्हणजे रात्रीमानाचे एकूण पंधरा भाग करायचे रात्रीमान म्हणजे सूर्यास्तापासून सूर्योदय दुसऱ्या दिवशी जाहीला रात्रीमान झालं तर पंधरा विभाग करायचे त्यातला आठला आठवा जो विभाग असतो तो साधारण चाळीस पंचेचाळीस मिनिटाचा तो जास्तीत जास्त एक पन्नास मिनटं किंवा त्याच्या पंचावन्न मिनिटापर्यंत जास्तीत जास्त येऊ शकतो हा जो कालावधी असतो मध्यरात्रीचा बरोबर म्हणजे कुठला मध्यरात्रीचा मध्यरात्र असं म्हटलं तर ते खूप अर्थ निघू शकतात म्हणून फक्त पंधरा मुहूर्तातला आठवा मुहूर्त अशा अर्थाने तो दिशेचे काल असतो त्या काळीसुद्धा आपली इडानाडी प्रचंड कार्यक्षम असते इतकी की आता झोपलंच पाहिजे असं जणू काही आपल्याला सांगितलं जात असतं म्हणजे आपल्या शरीरातून पण अशावेळी थोडंसं बंड करण्याचा जर प्रयत्न केला ना तर इडानाडी हळूहळू आपल्या ताब्यात येण्याची शक्यता असते मुख्य झोपेची जी, जी वेळ आहे त्या झोपेवरती आपण थोडंसं आक्रमण करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे आपल्यातल्या विकारांशी मोठ्या बंड करून उठणं असा अर्थ होतो तसंच दुपारच्या वेळी दुपारचं जे हो दुपार दुपार माध्यान्न असतं त्या माध्यान्न कालामध्ये जर आपण साधनेला बसलो तर आपल्याला अनेक कर्तव्यांची जाणीवसारखी होत राहील मग अशी मला काहीतरी करायचं आहे मला काहीतरी करायचं आहे तर लक्षात ठेवायचं की मला परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायचं हे सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे तेव्हा या यादीतले जे बाकीचे घटक जे सारखं मला डोकेदुखी करतायत ना त्यांच्यावरती मी तात्कालिक का असे ना जोरदारपणे आक्रमण करणार आहे असं एक प्रकारचं लढवय्यगिरी शिकायची रात्रीच्या माध्यान्नाला किंवा निषेधकाली आणि तशीच दुपारच्या माध्यान्नाला म्हणून त्या माध्यान्हकालीसुद्धा काही वैशिष्ट्यपूर्ण उपासना ह्या दिलेल्या आहेत ब्रह्मयज्ञ संध्या अशा दुपारच्या वेळेला आणि निषेधकालाच्या वेळी शिवरात्रीच्या वेळी शिवाची उपासना किंवा भौमाश्विनी म्हणजे मंगळवारी येणाऱ्या अश्विनी नक्षत्राचा जर समजा हा प्रकार म्हणजे हा अमृतसिद्धियोग रात्रीच्या वेळी असेल तर तुरीये तुरीय संध्येच्या वेळी निशिथे तुरीय संध्यायाम जप्तवा वाघ सिद्धीर असं देवी अथर्व फलश्रुतीमध्ये जे म्हटलेलं आहे त्याचा वापर करायचा सुद्धा संधी आपल्याला त्या कालामध्ये येते त्याशिवाय तंत्रोक्त उपासना करणारी जी मंडळी असतात त्यांच्याहीसाठी तो काल महत्वाचा आहे याच्या जास्त सखोल विषयात जाऊया नको कारण आप काय होईल आपलं ग्रहण मग बागे पडेल थोडक्यात सांगायचं चा म्हणजे खूप इडा चालू असताना किंवा खूप पिंगला चालू असताना युद्ध करण्यासाठी म्हणून केलेली साधना आणि इडा आणि पिंगला समान प्रमाणात चालत असताना केलेली नैसर्गिकरित्या वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यासाठी केलेली साधना अशा रीतीने साधनांच्या सहाय्याने आपण अधिकाधिक त्याचं फल प्राप्त करून घ्यावं म्हणून शास्त्रकारांनी या वेळा दिलेल्या आहेत आता अशीच संधी निसर्गामध्ये जे आपण प्रातसमयी किंवा सायंसमयी जी बघतो त्याच्या कित्येक हजारो पट अशा प्रकारची ही संधी कधी येते तर सूर्यग्रहणाच्या वेळी आणि चंद्रग्रहणाच्या वेळी येते आणि अशा पर्व काळ जो येतो म्हणजे जेवढा वेळ प्रत्यक्ष ग्रहण आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसणार असतं तेव्हा निसर्गामध्ये म्हणजे आता साधारण सूर्यग्रहणाचा सा एक खगरा सूर्यग्रहणाची चित्र तात्पुरतं डोळ्यासमोर आणूया म्हणजे आत्ता काही सेकंदांपूर्वी अतिशय छान से सगळं लख उजेड होता सगळीकडे ऊन होतं जणू काही आणि नंतर अचानक असा काळोख झाला की जणू काही रात्र झाली आहे असं पक्षी अक्षरशः उडून घरट्याकडे जायला लागतात बघा जर खगरा सूर्यग्रहणाची जर परिस्थिती आपण कधी बघितली असेल तर ती एक्स्ट्रीम म्हणजे अगदी टोकाची भूमिका आपल्याला त्याच्यात बघायला मिळते म्हणजे काही क्षणामध्ये एकदम होत्याचं नव्हतं होऊन जातं हा जो प्रकार होतो म्हणजे त्या पिंगला नाडी इडा नाडीला ना इतका जोर लागतो की तेव्हा सुशोना जागृत होण्याची शक्यता इतक्या जोरदार प्रमाणामध्ये असते की जी रातच संध्या आणि सायवसंध्येच्या काळी असते त्याच्या कित्येक हजारो पटीने जास्त प्रमाणात हे घडण्याचा योग असतो आणि म्हणून ह्या पर्व काळाच्या वेळी आपण जे काही मंत्र वगैरे घेतलेले असतात जे स्तोत्र वगैरे म्हणत असतो आता आता एरवीच्या काळी त्या सगळ्यांची जास्तीत जास्त वेळा आवृत्ती करायची किंवा येणारे सगळे मंत्र त्या ग्रहणकालामध्ये आपण म्हटले नाहीत तर आपल्या शरीरामध्ये जे त्याची जी व्हायब्रेशन्स म्हणजे त्याच्या ज्या लहरी त्या मंत्रामुळे झालेले जे परिणाम असतात ना त्या परिणामावरती एक प्रकारचा वरवंटा फिरतो कारण त्या लहरींना चेतवलं गेलं नाही तर पण एक साधी गोष्ट बघा एखादी गोष्ट जर आपली पाठ असेल एक तुम्ही दोन चार महिने ती पाठांतर असलेली गोष्ट व्यवस्था आठवू नका किंवा त्याची आवृत्ती करू नका मग आपल्या लक्षात येईल की अरे ते आपल्याला आता आठवत नाहीस झालं आहे म्हणजे आपल्या शरीरामध्ये अशी प्रक्रिया आहे की आपण ज्या कुठल्याही असू देत शुद्ध सात्विक लहरी असू देत साध्या लहरी असू देत ज्या लहरी आपण आपल्या शरीरामध्ये तयार करतो किंवा मनामध्ये त्याचा परिणाम असतो त्या मनातल्या परिणाम काही दिवस जर मध्ये निघून गेले तर त्याचा परिणाम हळूहळू धुसर व्हायला लागतो म्हणजे युगाचा जर विचार केला तर, के तर भगवंतानी अवतार घेतल्यानंतर पुन्हा त्यांना अवतार घ्यावा लागतो कारण काय तर धर्माला ग्लानी येते असं स्वतः साक्षात भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलंय तसंच आपलं ते आपण अनुष्ठानाधिक दैनंदिन करतो त्याला मध्ये मध्ये ग्लानी आलेली असते त्याला एक प्रकारचं जर आज मालिन्य आलेलं असतं ते मालिन्य सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण जर मध्ये आलं तर त्या काळामध्ये ते साधन भजन केल्यामुळे ते मालिन्य निघून जातं किंबहुना त्याच्या नेमकं उलट त्या केलेल्या साधनेचं कोटीपट काही वेळा लाखो पट पर, परिस्थितीजन्य सूर्यग्रहण असेल तर किती चंद्रग्रहण असेल तर त्याचा हिशेब दिलेला आहे शास्त्रकारांनी समजुतीसाठी हिशेब आहे तर असं आपल्याला कोटी गुणे त्याचं फळ मिळतं आणि म्हणून ती पर्वणी आपण सोडू नये असं शास्त्रकारांना अभिप्रेत आहे आता पर्वणी सोडू नये म्हणता क्षणी पर्वणीची काहीतरी तयारी करायला पाहिजे की नाही आधीपासून अमुक आपल्याकडे एखादं मोठं स्नेहसंमेलन होणार आहे तर मग आपण त्याच्यासाठी लागणारं ती नेपथ्य काय काय लागणार त्याची परिस्थिती योग्य प्रकारचं सभागृह निवडणे जी मंडळी येणार त्यासाठी म्हणजे सगळ्या तयारीला लागतो बघा आणि मग आपण म्हणतो अमुक अमुक गोष्टीचं स्नेहसंमेलनाचे वेध लागले आम्हाला आता काही दिवसामध्ये आता योगायोगाने यावर्षी आय पी एलच्या मॅचेस झाल्या नाहीत पण आय पी एलचे वेध लागतात लगेच बघा साधारण फेब्रुवारी महिना सुरू संपत आला की मार्च महिन्यापासून आय पी एलच्या मॅचेस होणार दर चार वर्षांनी आपल्याला जागतिक करंडकाच्या सामन्यांचे वेध लागायला लागतात मग कुठले कुठले सामने कुठे कुठे होणार आहेत कुठल्या गटामध्ये कोण आहेत आपण सगळा अभ्यास सुरू करतो बघा तसंच ग्रहण काळामध्ये जी पर्वणी येणार आहे त्या पर्वणीच्या वेळी मन एकाग्र होण्यासाठी आपल्याला काही नियम पाळणं गरजेचं भासेल उदाहरणार्थ आपण जर फार तहानलेले असू तर त्या ग्रहण काळात आपल्याला ला, तहान लागेल म्हणजे देवादिकाकडे लक्ष लागणार नाही आपण भरपूर जेवलेले असू तर शरीरामध्ये त्याच्या पचनासाठी जी एक क्रिया लागते त्याच्यात आपली इडानाडी जास्त जागृत होईल आणि आपल्याला झोप येण्याची शक्यता आहे याच्या विरुद्ध आपण आधीपासून काहीतरी भरपूर जर कार्य करत असू जोरदार जोरजोरात जोर प्रकारचं तर त्या कार्यासंदर्भातल्याच गोष्टी आपल्या सतत मनासमोर येत राहतील आणि मग आपल्या देवाकडे किंवा आपल्या साधनेकडे लक्ष लागणार नाही अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून कुठलं ग्रहण असलं आणि ते कुठल्या प्रहरात लागलं की कि किती काळ आधी आपण त्याचे वेद पाळायचे याची माहिती ऋषी मुनींनी तेव्हापासून निर्माण केली आणि ती आपल्याला दिलेली आहे म्हणजे ठराविक वेळेला वेद सुरू झाल्यानंतर त्यावेळी भोजन करा वेदात काय काय करायचं नाही त्याचे आपल्याला शास्त्रकारांनी नियम दिलेले असतात भोजन करायचं नाही भोजन का नाही करायचं तर त्या वेद काळात जर भोजन केलं की ते किती काळानंतर पचतं त्याचा किती काळानंतर इडा नाडीवरती परिणाम होतो ह्या सगळ्याचा गणितीय सूक्ष्म अभ्यास ऋषी करून ठेवलाय मग लोक त्याला काय काय सूतक असं सुद्धा शब्द प्रयोग वापरतात की बाबा ते सूतक कधी सुरू होणार आता ग्रहणाला वाईट ज्याला म्हणायचं आहे ना त्यांच्यासाठी ते सूतक आहे तर ग्रहण वाईट कशा अर्थाने आहे तर लौकिक अर्थाने ग्रहण अत्यंत वाईट कारण जेव्हा सुषुम्न नाडी जेव्हा जोरदार जागृत होते शरीरातली तेव्हा सुद्धा जर तुम्ही लौकिक अर्थाने म्हणजे आर्थिक लाभाची म्हणा किंवा लौकिक काहीतरी का प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातून जर काय साधन केलं तर ते यशस्वी होत नाही असं शिव शास्त्र सांगतो पण विरुद्ध तर तुम्ही काही आध्यात्मिक लाभ मिळण्यासाठी किंवा धर्मविषयक आपल्या वृद्धी व्हावी आपल्या ज्ञानाची म्हणा किंवा आपल्यामध्ये असलेल्या संस्कारांची म्हणा किंवा आपल्या साधनेमध्ये काहीतरी वाढ व्हावी असं जर इच्छा असेल तर जेव्हा जेव्हा ही सुषुमन नाडी जागृत होण्याची शक्यता असते किंवा शरीरात ती प्रत्यक्ष चालते तेव्हा आपण हे साधन भजन करावं असं शास्त्रकार म्हणतात म्हणजेच जेव्हा ग्रहणाचा काळ असतो तेव्हा निसर्गाची सुद्धा सुषुम्न नाडी जागृत असते त्याच्यात आपण वाहत्या गंकेत आपले हात धुवून घ्यायचे आहेत आणि म्हणून त्याची तयारी करण्यासाठी वेधकाळामध्ये सगळी तयारी करून ठेवायची म्हणजे काय आपल्याला वेधकाळामध्ये जे जे स्तोत्र वाचायची आहेत जे जे मंत्र म्हणायचे आहेत त्याच्या पोथ्या शोधून ठेवा ते कागदावरती लिहून ठेवा अशुद्ध असेल तर ही सगळी तयारी करून ठेवायची का बरं कारण काय ग्रहणाचा कालावधी काहीतरी अर्धा तास असेल काही चाळीस मिनटं कदाचित तीन तासाचं पण त्या तीन तासामध्ये मला काय काय राममंत्राचा जप करायचं आहे रामरक्षा म्हणायची आहे गणपती अथर्वशीर्ष म्हणायचंय म्हणायचं आहे पुरुषसूक्त म्हणायचं आहे अमकं म्हणायचं आहे तमकं म्हणायचं ओ किती सप्तशरीचा एक साधा पाठ वाचायचा असेल तर सुमारे दोन तास लागतात मग नुसता मला सप्तशतीचा एक पाठच माझा पुरा होतो म्हणजेपर्यंत माझी बाकी स्तोत्र सुक्त राहून जाऊ शकतात म्हणजे सगळी जय्यत तयारी आधीपासून करून ठेवण्यासाठी वेद आहेत आणि वेदकाळात जर भोजन किंवा ज्या काही गोष्टी करू नयेत म्हणून सांगितले आहेत तर त्याच्यात मलमूत्र विसर्जन करायला खरं म्हणजे चालतं लोक उगाच आपलं कारण नसताना ते शरीराला कष्ट देतात वेदकाळामध्ये मलमूत्र विसर्जन करणं वगैरे ह्याचा प्रश्न नाही आहे उलट पक्षी त्यावेळी करून तयार राहायचं आहे म्हणजे जे, जे प्रत्यक्ष ग्रहणाचा जो कालावधी असणार त्या कालावधीमध्ये देवतार्जन सोडून दुसरं काहीही करायला लागू नये अशी अपेक्षा आहे आता देवतार्जनामध्ये काय आहे तर मुख्यत्वे करून आपण काय करावं तर आपल्याला जे मंत्र मिळालेले आहेत जर मिळाले नसतील तर आपल्याला जे आवडतात त्या मंत्रांचं आपण पुन्हा पुन्हा उच्चारण करत बसायचं काहीच नसेल तर श्रीराम जय राम जय जय राम नमो भगवते वासुदेवाय नम शिवाय आणखीन श्री श्री गणेशायन महा असे कितीतरी आपल्याला मंत्र माहीत असतील अगदी सोपे सांगितले मुद्दम कारण लहान मुलंसुद्धा कदाचित हा व्हिडिओ बघतील तर मग त्याला काहीतरी मोठं जड सांगितलं आणि त्यांना जमलं नाही तर म्हणतील हे काहीतरी दाढेवाले काका सांगतात ते आमच्या डोक्यावरनं गेलं भरपूर असं त्यांना वाटायला नको तर ग्रहण कालावधीच्या आरंभापासून ते समाप्तीपर्यंत ग्रहणाचा आरंभ झाला रे झाला की पटकन स्नान आटपून घ्यायचं जास्त वेळ त्याच्यात घालवायचा उडावायचा नाही आणि स्थान झाल्यानंतर ताबडतोब म्हणजे सगळं आसन बिसन आधीपासून तयार ठेवावं असं अभिप्रेत आहे म्हणून तर तो वेद वेदाचा कालावधी आहे वेदामध्ये ही सगळी तुम्हाला तयारी करायची आहे आणि ते जे काही ती एक तासाचं कधी अर्ध्या तासाचं कधी काय जो कालावधी असेल तो सार्थकी लावायचा आध्यात्मिकदृष्ट्या किंवा धार्मिकदृष्ट्या असं त्याला अभिप्रेत आहे शास्त्रकारांना आणि ग्रहणाची ती जो प्रत्यक्ष दृष्टण्याचा जो प्रकार आहे तो जेव्हा थांबणार असेल आता असं जप करता करता सुद्धा आपण कधी कधी एखादी माळ घेऊन एखाद्याला ग्रहण बघायची इच्छा असेल तर त्यांनी अवश्य ते जप करता करता बघायला हरकत नाही अर्थात मग ते राशी परत्वे फल आहे गर्भवती स्त्रियांनी बघू नये असं शास्त्रकार म्हणतात त्याशिवाय ज्यांच्या राशीला अनिष्ट फळ आहे सांगितलेलं आहे त्यांनी बघू नये असं सांगितलं आहे ते सगळे विषय मी आत्ता सांगणार नाही आपल्याला कारण ते सगळं जर मी सांगत बसलो तर दोन तासाचं व्याख्यानसुद्धा पूर्ण होणार नाही आपल्याला प्रमुख्याने प्रामुख्याने बघायचं आहे की वेदकाळामध्ये आपल्या ग्रहण काळामध्ये काय करावं पहिली गोष्ट आपण बघितली की म्हणजे त्या काळामध्ये जप करायचा ज्यांना ग्रहण बघायची इच्छा त्यांनी बघायला हरकत नाही पण बघायला हरकत नाही याचा अर्थ सूर्यग्रहण जर असेल तर साध्या डोळ्यांनी ते बघू नये ही सर्वसामान्य सर्वांना माहीत असलेली गोष्ट आहे पण तरी आठवणीने सांगतो मग बघायचीच आपल्याला वेळ आली तर विशिष्ट प्रकारचे फिल्टर्स मिळतात ते डोळ्यावरती ठेवायचे आणि आपण सूर्यग्रहण बघू शकतो असे फिल्टर्स किंवा त्या विशिष्ट प्रकारचे चष्मे जर आपल्याकडे उपलब्ध नसले तर आपल्याकडे जर एक्स रे काढलेले जर जुन्या काळाचे क्ष किरण तपासणीचे जे त्या हे असतात स्लाईड्स असतात त्या स्लाईड्सचे दोन का कापून त्याच्या दोन पट्ट्या एकत्र जोडायच्या एकावर एक, एक आणि एक। त्या पट्ट्या अशा डोळ्यासमोर ठेवून आपण सूर्यग्रहण प्रत्यक्ष डोळ्याने बघू शक म्हणजे त्या माध्यमातून बघू शकतो असं वैज्ञानिकांनी मान्य केलं आहे म्हणजे माझ्या पद्धतीचं नाही असं तो विषयांतराचा भाग आहे पण मुख्यत्वे करून त्या काळामध्ये पूजा करावी म्हणजे जप करावा असं सांगितलं पूजा करायला चालते श्राद्ध करायला चालतं अर्थात श्राद्ध हिरण्य श्राद्ध करायचं कारण भोजनाधिक तर होणं शक्य नसतं हिरण्य श्राद्ध म्हणून थोडक्यात द्रव्य रूपाने श्राद्ध करायची एक पद्धत असते नसेल तर श्राद्धा निमित्ताने काही द्रव्य काढून ठेवू शकतो श्राद्धानिमित्ताने सुखाशिधा म्हणजे अमान्य हे काढून बाजूला आपण ठेवू शकतो आणि योग्य वेळेला मग सतपात्री व्यक्तीला ते देऊ शकतो श्राद्धाऐवजी त्याशिवाय श्रा जेव्हा ग्रहण समाप्त होत व्हायची जेव्हा वेळ जसजशी जवळ येते तेव्हा मग आपण काय करायचं दान करायचं दान करायचं म्हणजे दा दानाचं दाना द्रव्य काय असेल किंवा दानाची वस्तू असेल ती काढून ठेवायची आणि योग्य सत्पात्री व्यक्तीला योग्य वेळी द्यायची आता महत्त्वाचं आपल्याला सांगू इच्छितो म्हणजे देव मंदिरांचं काय करायचं ह्याच्याविषयी लोक काय प्रकार करतात तो मला कधी न सुटलेलं कोड आहे सगळ्या मंदिरांमधल्या देवांवरती काय नाही काहीतरी कापडाने लोकं बरेचसे आच्छादून ठेवतात असं आधुनिक काळामध्ये मला निदर्शनाला आलो व असं करायचं नाही आहे प्रत्यक्षात प्रत्यक्षात शास्त्रकार काय म्हणतात तर मंदिरांच्यामध्ये जो पूजक असतो त्यांनी जसं ग्रहण आरंभाला प्रत्य स्नान करून यायचं हे मगाशी आपण बघितलं ते स्नान करून त्यांनी यायचं आणि आपलं जे साधन आहे ते त्या मूर्तीसमोरच किंवा त्या मंदिरात बसूनच करावं आणि असं करताना त्याच्या आधी म्हणजे ग्रहणाच्या आधी, आधी सगळी तयारी करून ठेवायची आणि ग्रहण आरंभ झालं स्नान करून आला रे आला की पहिली जी स्नापूर्वीची जी थोडक्यात पूजा असते ती झटकिपट आटपून घ्यायची आणि स्नानासाठी अभिषेकासाठी अभिषेक पात्र देवाच्या मूर्तीच्या वरती लावून ठेवायचं म्हणजे आपण जे साधन बदन करतो आहोत त्याच्या ते जे मंत्र उच्चारण करणार आहोत त्याचा आभि आपोआपच अभिषेक हा देवावरती होत राहतो आणि ग्रहण संपलं की आपण स्नान करून आलो की त्यानंतर ते अभिषेक पात्र काढायचं आणि त्यानंतर उरलेली पूजा पूर्ण करून टाकायची असं शास्त्रकारांना जास्त अभिप्रेत आहे आता हे करायचं सोडून लोक त्या मूर्त्यांवरती काय ना काहीतरी आच्छादन घालून ठेवतात आता सर्वसामान्य जनतेसाठी दर्शन बंद ठेवतात याबद्दल मला काय आत्ता सांगायचं नाही आहे कारण ते का ठीक आहे असं करायला हरकत नाही एक वेळ पण देवावरती काही उपायच करायचं नाही त्याला झाकून ठेवायचं त्याला काय ग्रहण काहीतरी बांधणार आहे का, का, का मूर्तीला ते हो असं बिलकुल नाही आहे खरं सांगायचं म्हणजे आध्यात्मिक लहरी आहेत फक्त लौकिकातलं सगळं वाईट आहे लौकिकातलं वाईट होण्याची शक्यता आहे म्हणून जे अन्नपदार्थ वगैरे आहेत त्याच्यावरती आपण तुलसीपत्र किंवा दर्भ ठेवायचे आहेत कारण काय तर लौकिक भोग मिळण्यासाठी आपल्याला त्याच्यात भोग दूषित होतात ग्रहण कालावधीमध्ये नैसर्गामधला प्रचंड मोठा लोंढाचा लोंढा त्या जळू काही त्या सुषुम्ना नाडीचा असा एकदम जोराचा फटकारा बसून जातो एखाद्याला जसं लकवा मारावा म्हणतो ना आपण काही क्षणात होत्याचं नव्हतं होतं तसं होत्याचं नव्हतं निसर्गामध्ये सूक्ष्म राज्यामध्ये होतं बाह्य राज्यामध्ये आपल्याला दिसणार नाही कदाचित सूक्ष्म राज्यामध्ये होतं आणि त्याचा परिणाम काय असतो सूक्ष्मात झालेल्या गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला धार्मिकदृष्ट्या किंवा आध्यात्मिकदृष्ट्या जाणवतात म्हणजे काय तर ग्रहणामध्ये जास्तीत जास्त लोकांना देवतार्जनाला परमेश्वर लावतो म्हटलं तरी चूक नाही आणि तसं जर त्याने न करण्याचा प्रयत्न केला तर एक ना एक दिवस त्या ग्रहणाचा परिणाम म्हणून आपोआपच आपल्याला देवदेवतार्जन करायची इच्छा निर्माण होऊ शकते किंवा त्याकडे आपण ओढले जाऊ शकतो असो सांगण्याचा भाव अर्थ असा आहे की मधल्या आपल्या ग्रहणाच्या मध्यभागामध्ये आपण हवन पण करू शकतो म्हणजे हवनाच्यासाठी लागणारं कुंड अर्थात ज्यांना हवनातलं कळतं त्यांच्यासाठी एकाच वाक्यात सांगतो त्या ते हवन तंत्रेनं करावं म्हणजे त्यासाठी ते अग्निमुख वगैरे असा मोठा प्रकांड पांडित्याचा मोठा विषय करायचा नाही कारण काय कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पदरात पाडून घ्यायचं मग क्वचित प्रसंगी दहा किंवा पंधराच मिनिटाचं समजा ग्रहण आहे किंवा अर्ध्या तासाचंच ग्रहण आहे मग अशा वेळी आपल्याला खूप मंत्र म्हणायचे असतील तर काय तर त्या मंत्रांचा आरंभ म्हटला तरी चालतो म्हणजे जे, जे लोक ब्रह्मयज्ञ करतात त्यांना माहीत असेल की ब्रह्मयज्ञामध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेदामधल्या विशिष्ट गोष्टी ज्या नित्य दैनंदिन जीवनामध्ये माणसाच्या असाव्यात असं अभिप्रेय शास्त्रकारांना त्यांच्या फक्त सुरुवाती त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत त्यांचं नुसतं फक्त उच्चारण केलं जातं असं नुसती सुरुवात जरी म्हटली ना म्हणजे नमस्कृत्य असं म्हटलं तरी नुसतं म्हणजे नारायण नमस्कृत्य नरणचे पनरोत्तम देवी सरस्वती व्यासन तत्त हे संपूर्ण महाभारताची सुरुवातीचा हा श्लोक आहे त्यातलं नुसतं नमस्कृत्य एवढं म्हटलं तरी काय होतं महाभारताची आठवण झाल्यासारखी आहे तसं जेव्हा ग्रहण कमी कालावधीचं असेल तेव्हा आपण शक्य असेल तर आपल्याला का जे काय सुक्त स्तोत्र वगैरे येतात त्याची सुरुवात जरी आपण काही ठराविक सुरुवातीचे ची मंत्र म्हणा किंवा सुरुवातीचे श्लोक असे तरी म्हटले तरी काम भागत असं म्हटल्यामुळे या सगळ्या मंत्रांचं आपण एक प्रकारे उजळणी केल्यासारखं किंवा आवृत्ती केल्यासारखंच आपल्याला फळ मिळतं आणि त्यामुळे काय होईल की मालिन्य आपल्याकडे असलेल्या त्या त्याला येणार नाही उदाहरणार्थ रामरक्षा आखीच्या अख्खी येत नसेल तर अगदी सुरुवातीचं म्हणजे आता सुरुवातीचं ते ध्यान आहे खरं म्हणजे गाय जयराजानुबाह वगैरे वगैरे पण चरितम रघुनाथ शतकोटी प्रविशरम हा जरी मंत्र म्हटला आणि अगदी ते नसलं तरी आपदामपहरतारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिराम श्रीरामं भूयो भूयो न माम्याम एवढं जरी म्हटलं तरी अख्ख राम ते रामरक्षा स्तोत्र म्हटलेल्याचं जणू काय फळ आहे नमोस्वनंताय सहस्रमूर्त ये सहस्र पादाक्षि शिरो सहस्र नामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युगधारिणे न असा एकच मंत्र म्हटला तर अख्ख विष्णू सहस्राम म्हटल्यासारखं आपल्याला फळ मिळतं अशा प्रकारचे जे सूक्ष्म विषय आहेत ते सगळेच्या सगळे या ध्वनीप्रसृतिकेत सांगितले जातीलच असं नाही त्याविषयी आपण स्वतःही चिंतन करू शकता अर्थात यूट्यूबवरती माझा क्रमांक आहेच तर त्यावरही आपण हवं तर चौकशी करू शकता कॉमेंट्समध्ये लिहू शकता जेव्हा शक्य असेल तेव्हा मी त्याची ते उत्तरं देण्याचा प्रयत्न करीन आणि आठवणीने ग्रहण समाप्तीच्या वेळी पुन्हा स्नान करायचं हे लक्षात ठेवायचं अर्थातच हे जी स्नानं आहेत दोन्ही ती शक्यतो वाहत्या पाण्यात मिळाली तर क्रमांक एक नसेल तर सरोवर तलाव मग अगदी काढून घेतलेल्या पाण्यापेक्षा वाहतं पाणी क्रमांक एक नाही तर मग काढून घेतलेलं मग नळाचं अगदीच काय नाही तर घरातलं सुद्धा आणि शीतोलकानं स्नान करणं शक्य नसेल तर उष्णोदकाने करायला सुद्धा प्रसंगी चालतं कारण काय आत्मानं प्रथमम रक्षेत आरोग्य पहिलं राखा देवधर्म आपोआपच मागोमाग येतील पण सांगण्याचा याच्यातनं भावार्थ एवढाच आहे की ग्रहण हे अशुभ असतं लौकिकदृष्ट्या पण ग्रहण हे महापर्वणी आहे आध्यात्मिकदृष्ट्या हा त्यातला मुख्य भाग कधीही विसरून चालणार नाही असंच असंख्य आणखीन गोष्टींचं असतं अमावास्येचं पौर्णिमेचं व्यतिपात योग वैधृती योग असे जे काही योग सांगितलेत काही काही वेळा विष्टीकरण नावाचं करण सांगितलेलं आहे जर दुष्ट दुष्टदुर्जनांचं निर्धारण करायचं असेल युद्धावर वगैरे जायचं असेल तर अवश्य त्या विष्टीकरणावर जावं कारण काय शत्रुनिपातासाठी तो शुभमुहूर्त आहे म्हणजे शुभ आणि अशुभ किंवा चांगलं आणि वाईट हे काय आहे तुलनात्मक का आहे आणि ते परिस्थितीजन्य ठरणार कुठलं वाईट आणि कुठलं बरं किंवा शंभर टक्के ग्रहण हे वाईटच असतं असं मानू नका ग्रहणाच्या कालावधीमध्ये जमेल तेवढा जास्तीत जास्त जास जपजाप्याधिक आपण करा देवदेवतार्जन जमेल तेवढं जास्तीत जास्त करा जा असं जर केल्याने आपल्याला त्या ग्रहणाच्या पर्वणीचा संपूर्ण उपयोग करून घेतलेलाचा आनंद प्राप्त होईल असं शास्त्रकार म्हणतात माझ्या पद्धतीचं नाही म्हणून मी असं करा असं बिंदास्त म्हणालो कारण मी असं कधीही कोणाला अमूक आपण असं करा अशा प्रकारची आज्ञा देण्याच्या योग्यतेचा मी स्वतःला समजत नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे काही सगळं वर्णन सांगितलंय ते सगळं माझ्या अल्पमतीला जगदंबेच्या कृपेने भगवंताच्या कृपेने जे थोडंफार कळलंय ते आपल्याला सांगितलं घाईघाईने अशासाठी सांगितलं की खूप वेळ घेतला गेला की ते जास्त जिबीचं बनतं आणि मग ते टाकायला पण हे होतं आणि आपल्याला ऐकायला कंटाळा येऊ नये म्हणून थोडक्यात पण थोडक्यात सांगायला गेलं तरी गडबड आणि मग घाईघाईने सांगितलं तरी गडबड असा त्यांचा गुरुत्व मध्य मी सा साधला आहे आणि आपल्याला हे काय छत्तीस सदतीस मिनिटांमध्ये आपल्याला हे थोडक्यात ग्रहणाचं सांगितलं सांगितलंय प्रत्येक ग्रहणाच्या वेळी हे आठवणीने ऐका किंवा वापरात आणा आणि त्याप्रमाणे आपण ग्रहणाचा त्यात मिळणाऱ्या तम अशा प्रकारच्या लहरींचा सदुपयोग करून घ्या घ्यावा अशी सर्वांना मी विनंती करतो आणि त्याच्याचबरोबर मग असं जे अपूर्ण राहिलेलं वाक्य सांगतो की मी कोणी स्वतःला शाणा समजत नाही मी शास्त्र नाही कुठल्याही प्र फक्त ईश्वरी कृपेने आपल्याला चार शब्द जे थोडा थोडेफार मला कळले ते सांगण्याचा प्रयत्न करतो आहे ह्याच्यामध्ये कित्येक चुका असणार नाही असं मी बिलकुल मान्य करणार नाही असं असू शकतं पण अल्पमतीला मला जे कळले ते प्रामाणिकपणे सगळ्याच्या सगळं ऑथेंटिक किंवा खरं सांगण्याचा मी आपल्याला प्रयत्न केलेला आहे सर्वांना नमस्कार या ग्रहणाचा आपण जास्तीत जास्त लाभ करून घ्या आणि ग्रहण काळामध्ये जास्तीत जास्त आपण त्याच्या पर्वणीचा आनंद घ्या असं मी आपल्याला सांगेन आणि सर्वांना नमस्कार करतो धन्यवाद नर्मदे हर